नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेट 2024 साठी तयारी करतोय. त्यातला आज मी जो पहिला पार्ट ह्या व्हिडिओत सांगणार आहे तो असा आहे की एखाद्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं. कारण बघा, आपल्याकडे तीन टाईपचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. एक असतो एमसीक्यू, दुसरा असतो एमएसक्यू दॅट इज मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन, आणि एक असतो एनएटी न्यूमरिकल आन्सर टाईप. तर ह्याच्यामध्ये बघा, एमसीक्यू आणि एमएसक्यू मध्ये आपल्याला चार ऑप्शन असतात, ए बी सी डी, आणि काहीतरी क्वेश्चन असणार आहे आपल्याला. सो त्या क्वेश्चनचे चार ऑप्शन दिले असतात. एमसीक्यू मध्ये त्या चार पैकी एकच कुठला तरी ऑप्शन बरोबर असतो, पण म्हणजे ह्याचा अर्थ बाकीचे तीन ऑप्शन हे इनकरेक्ट असतात. तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला प्रश्न वाचल्या वाचल्या सॉल्व्ह करायला न जाता आधी हे सगळे ऑप्शन चेक करायचे. समजा ह्याच्यामधला एखादा ऑप्शन जर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की इनकरेक्ट आहे, तर आपल्याला काय होऊ शकतं की हे जे बाकीचे ऑप्शन आहेत ते चेक करत बसायला लागत नाही. याशिवाय काही वेळा काय असतं, आपला एखादा प्रॉब्लेम असतो, प्रोसेस असती, त्यातल्या एक 10 स्टेप असतील, तर समजा पाचव्या स्टेपला आपला ऑप्शन जर असतील, पाचव्या स्टेपचे जर ऑप्शन असतील, तर काय होईल, आपल्याला तो वेळ वाचू शकेल की आपला पुढचं सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण पाचव्या स्टेपचं जे काय आन्सर आहे ते मला इथं ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे. सो त्या एक गोष्टीचा आपल्याला इथं फायदा होऊ शकतो. याशिवाय काही काही वेळा ऑप्शन्स बघितल्यामुळे काय होतं, डायमेन्शनली जर कुठला इनकरेक्ट ऑप्शन असेल, समजा एक दोन तीन ऑप्शन हे इनकरेक्ट आहेत डायमेन्शनली, तर आपल्याला काय होऊ शकतं बघा की एक डायरेक्टली आन्सर आपल्याला मिळू शकतं प्रश्न सॉल्व्ह न करता. सो अशा पद्धतीचे पण काही प्रश्न हे गेटमध्ये विचारले जातात. आपण काही पुढच्या व्हिडिओजमध्ये असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघू शकतो. सो हे जे चार ऑप्शन्स आहेत ह्याच्यामधला तीन इनकरेक्ट आहेत एमसीक्यू मध्ये, ह्याचा फायदा घेऊ शकतो. आणि ह्याला आपण म्हणतो इलिमिनेशन मेथड. म्हणजे काय की जे तीन इनकरेक्ट ऑप्शन आहेत त्याला इलिमिनेट करा, काढून टाका, आणि जो राहिलेला ऑप्शन असेल तो तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. पण एमएसक्यू मध्ये मात्र आपल्याला असं करता येत नाही, कारण एकापेक्षा जास्त आन्सर हे बरोबर असू शकतात. आपण इलिमिनेट करू शकतो, पण एकापेक्षा जास्त आन्सर करेक्ट असल्यामुळं दोन किंवा तीन समजा करेक्ट आन्सर आहेत, तर आपल्याला प्रत्येक ऑप्शन हा चेक करायला लागतो. एमसीक्यू मध्ये समजा आपल्याला डायरेक्ट एक आन्सर मिळालेला आहे ह्याच्यामधून, तर हे आपण डायरेक्टली पुट करून बघू शकतो. मात्र एमएसक्यू मध्ये चारचे चार ऑप्शन तुम्हाला चेक करायला लागतात. एमसीक्यू मध्ये किंवा एमएसक्यू मध्ये सुद्धा आपण अजून एक ट्रिक करू शकतो. जर समजा तुम्हाला प्रश्न एखादा जो आहे तो सॉल्व्ह करता येत नाहीये, तर प्रत्येक वेळेला आपण काय करू शकतो, हे जे ऑप्शन्स आहेत ते त्या प्रश्नामध्ये टाकून देऊ शकतो, जर तसा प्रश्न असेल तर टाकणं योग्य, आणि त्यामधून सुद्धा आपल्याला ह्याचा आन्सर मिळू शकतो. एनएटी टाईपचा जो क्वेश्चन आहे तो मात्र आपल्याला काय करायला लागतं की आपला जर प्रोसिजर माहित असेल तर आपण तो सॉल्व्ह करू शकतो, कारण ह्याला ऑप्शन आपल्याला नाही आहेत. ठीक आहे. सो तरी सुद्धा आपण एमएसक्यू आणि एनएटी टाईपचे क्वेश्चन हे अटेम्प्ट करू शकतो जरी आपल्या प्रोसिजर माहिती नाही आहे, कारण ह्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. मात्र एमसीक्यूला मात्र निगेटिव्ह मार्किंग आहे.